ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा करत आहेत आज सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पोहोचतील मग दुपारी बारा वाजता गंगापूर इथल्या नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत मग उद्धव ठाकरे वैजापूरला जातील तर संध्याकाळी साडेसात वाजता त्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा या मतदारसंघांचा एकत्रित आढावा घेऊन एक सभासुद्धा पार पडणार आहे अधिक माहिती कृष्णा केंडे देतात कृष्णा कोकणाच्या दौऱ्यानंतर मराठवाड्याचा दौरा काही मतदारसंघ हे अर्थातच ठाकरेंचे हक्काचे मतदारसंघ समजले जातात लोकसभेच्या दृष्टीनं आजच्या या दौऱ्याला महत्व कसं आहे निश्चित अत्यंत महत्वाचा दौरा आहे कारण की लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि त्यांचा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा होता आणि खास करून आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील क खास करून छत्रपती लो संभाजीनगर लोकसभा जो मतदारसंघ आहे त्यातले जे सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यामध्ये हा दौरा होतो आहे त्यातले त्या तीन जे आहेत ते शहराबाहेरचे आहेत आणि तीन शहरातले आहेत म्हणजे कन्नड वैजापूर आणि गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधले तीन आणि यावरून अगदी स्पष्ट होतं आहे की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे आणि त्यासाठीचाच त्यांचा हा आजचा दौरा आहे हे स्पष्ट होत आहे आता उमेदवार कोण असेल हे पाहणं महत्वाचं आहे मात्र असं जरी असलं तरी त्यांच्यासमोरची आव्हानं खूप मोठी आहेत तीन आमदार जे या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे तर त्यांच्याकडं केवळ एक आमदार आहे म्हणजे तीनही पक्ष मिळून त्यांच्याकडं केवळ एक आमदार आहे आणि अशा पद्धतीमध्ये हा लोकसभा मतदारसंघ काबीज करणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे मात्र त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू झालेत आणि आज त्यांच्या चार सभा आहेत गंगापूरपासनं या त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल त्यानंतर वैजापूर त्यानंतर कन्नड आणि संध्याकाळी साधारणपणे साडेसात वाजता टी व्ही सेंटरच्या मैदानावरती उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरातील तीन मतदारसंघातील आपल्या जे नेते आहेत त्यांना आणि मतदारांना संबोधित करणार आहेत खरं तर हा शिवसेनेचा बाले किल्ला एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या शहरामध्ये एक मोठं सभेचं रेकॉर्ड केलंय ते अद्याप कोणी मोडू शकलेलं नाही आणि त्यामुळे गर्दी जमवणं हे देखील त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे कारण की शहरातील देखील दोन आमदार त्यांची साथ सोडून गेलेत मात्र त्यांचा दौऱ्याकडं आज विरोधकांचं निश्चित लक्ष असणार आहे ज्ञानदा कृष्णा धन्यवाद वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट